Hello everyone, I am Professor N.B. Chatter, welcomes you all in the 41 lecture of Industrial AC Machine subject. So my dear students, we have started our fourth topic in the last lecture, that is the synchronous motor, right? So in the last lecture, we have discussed about some of the characteristic features of the synchronous motor. Right, so there are three characteristic features of the synchronous motor. It runs either at a synchronous speed or not at all. Then second, it is not inherently a self-starting motor. Then it is capable of being operated under a wide range of power factors, both lagging and leading. ऐसे characteristics हमने last lecture में discuss किए थे. Then synchronous motor का कुछ introduction हमने देखा last lecture में. उसके पार्ट देखे, उसका कंस्ट्रक्शन देखा और लास्ट में हमने प्रिंसिपल ऑफ ऑपरेशन देखा अपन ने सिंक्रोनस मोटर का. ठीक है, नाउ एज आई हैव ऑलरेडी टोल्ड यू इन द लास्ट लेक्चर दैट सिंक्रोनस मोटर्स आर नॉट सेल्फ स्टार्टिंग मोटर्स लाइक दैट ऑफ द सिंगल फेज इंडक्शन मोटर्स. सो हाउ टू मेक इट सेल्फ स्टार्टिंग विल सी इन द टुडेज लेक्चर. राइट, अपन सिंक्रोनस मोटरला सेल्फ स्टार्ट मोटर नाही आहे असं सांगितलं. जशी आपली सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्ट नसते, तशी सिंक्रोनस मोटर सुद्धा सेल्फ स्टार्ट नसते. आणि मग सिंक्रोनस मोटरला सुद्धा आपल्याला सेल्फ स्टार्ट बनवायचं असतं. ते कसं बनवायचं हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन पाहिलं सिंक्रोनस मोटरचं. ठीक आहे, त्याचं जसं एक्सप्लेनेशन होतं तसंच आपल्याला आजचं हे एक्सप्लेनेशन पाहिजे सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्ट का नसते. ठीक, सो हियर इथं दोन डायग्राम दिसत आहेत आपल्याला. हे स्टेटरचे पोल्स आहेत दोन, स्टेटरचा एन पोल, हा स्टेटरचा एस पोल. तसंच इथं सुद्धा हा स्टेटरचा एस पोल आणि हा स्टेटरचा एन पोल आहे. इथं हा रोटरचा एन पोल आहे आणि हा एस पोल आहे. ठीक आहे, इथं पण एन आणि येस पोल दाखवलेले आहेत रोटरचे. इथं जर डायरेक्शन तुम्ही पाहिली तर स्टेटरच्या पोलची डायरेक्शन ही क्लॉकवाईज दाखवलेली, हे दोन आरो दिसतंय तुम्हाला, तर ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे आपली. राईट, इथं पण क्लॉकवाईज दाखवलेली. इथं रोटरची जी डायरेक्शन आहे ती अँटी क्लॉकवाईज दाखवली. या डायग्राम मध्ये रोटरची जी डायरेक्शन आहे ती क्लॉकवाईज दाखवली. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन दीज टू डायग्राम्स. सो लेट अस सी, consider a two pole synchronous machine as shown in the figure. Clear? Now why synchronous motor is not self starting, here is the explanation for this. Now the stator poles are revolving at a synchronous speed. Stator ke jo poles hai wo synchronous speed se revolve ho rahe hain, aisa hum wahan pe assume karenge. Theek hai, to yahan pe ye dekho, yahan pe dikhaya hai ye stator ke poles hai aapke n and s. तो ये क्लॉकवाइज डायरेक्शन से रिवॉल्व हो रहे हैं. ठीक है, ये दोनों डायग्राम में यहां पे दिखाया है उसकी डायरेक्शन ये एरो से. ठीक है, सो नाउ द स्टेटर पोल्स आर रिवॉल्विंग विद अ सिंक्रोनस स्पीड, लेट अस से क्लॉकवाइज. सो इफ द रोटर पोजीशन इज सच दैट, रोटर की पोजीशन ऐसी हो रहेगी कि एन पोल जो है रोटर का दैट इज नियरर टू द एन पोल ऑफ द स्टेटर एज शोन इन द फर्स्ट स्कीमेटिक ऑफ द अबव फिगर. ठीक है, रोटर की पोजीशन ऐसी दिखाई है फर्स्ट स्कीमेटिक डायग्राम में कि जो एन पोल है रोटर का, ये देखो यहाँ पे ये फर्स्ट स्कीमेटिक डायग्राम है. सो एन पोल जो है रोटर का वो आपका स्टेटर के एन पोल के नजदीक है. ठीक है, एन पोल जो है रोटर का तो स्टेटर च्या एन पोल च्या जवळ दाखवलेला इथं फर्स्ट स्कीमेटिक डायग्राम मध्ये. आणि जो देन द पोल्स ऑफ द स्टेटर अँड रोटर विल रिपेल इच अदर. ठीक आहे, अशी जेव्हा पोझिशन दाखवलेली आपण इथं दाखवलेली फर्स्ट स्कीमॅटिक मध्ये, जो रोटरचा एन पोल आहे तो स्टेटरच्या एन पोलच्या जवळ दाखवलाय आणि जो रोटरचा एस पोल आहे तो स्टेटरच्या एस पोलच्या जवळ दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहित आहे हे लाईक पोल्स आहेत आणि लाईक पोल जर एकमेकांच्या जवळ आले तर आपल्याला माहित आहे तिथं फोर्स ऑफ रिपल्शन होत असतं. ठीक आहे, आणि त्यामुळं हियर इफ द रोटर पोझिशन इज सच दॅट द एन पोल ऑफ द रोटर इज नियर
near the N pole of the stator, then the poles of the stator and rotor will repel each other and the torque produced will be anti-clockwise. आता जो टॉर्क प्रोड्यूस होईल आपल्या रोटर वरती तो कसा असेल इथं अँटी क्लॉकवाईज, म्हणून रोटरची डायरेक्शन ही इथं अँटी क्लॉकवाईज दाखवली. क्लिअर आहे? दिस इज द फर्स्ट. सेकंड पॉइंट में क्या दिया देखो, स्टेटर पोल्स आर रोटेटिंग विथ सिंक्रोनस स्पीड. स्टेटर पोल जो है वो रोटेट हो रहे हैं आपके सिंक्रोनस स्पीड से एंड दे रोटेट अराउंड वेरी फास्ट, और वो बहुत ही फास्ट से रोटेट हो रहे हैं एंड इंटरचेंज देयर पोजिशंस. ठीक है, स्टेटर के पोल्स अभी क्या करते हैं, उसकी पोजीशंस इंटरचेंज करते हैं. पहले यहाँ पे एन पोल था, अभी यहाँ पे एस पोल आ गया स्टेटर का. पहले यहाँ पे एस पोल था स्टेटर का, अभी यहाँ पे एन पोल आ गया स्टेटर का. ठीक है, तो इसकी डायरेक्ट पोजीशन जो है वो चेंज हो गई. ठीक है, स्टेटर के पोल से रोटेट होता सिंक्रोनस स्पीड ना, आणि ते अतिशय फास्ट स्पीड न रोटेट होत असतात आणि त्यामुळे ते त्याची पोजिशन काय करतात इंटरचेंज करतात. बट ऍट धिस व्हेरी सून रोटर कॅनॉट रोटेट, पण त्यावेळेस इथलं रोटर आपलं रोटेट होत नाही विथ द सेम अँगल ड्यू टू द इनर्शी. सेम अँगल ना आपलं रोटर तिथं रोटेट होत नाही कारण इथल्या इनर्शियामुळं. ठीक आहे, अँड द नेक्स्ट पोझिशन विल बी लाइकली द सेकंड स्कीमॅटिक इन द अबव. नेक्स्ट पोझिशन कशी असेल मग आपली, हे सेकंड स्कीमॅटिक मध्ये दाखवलेलं आहे. तर इथं आता दाखवलंय की जो एन पोल आहे रोटरचा तो स्टेटरच्या एस पोल जवळ गेला आणि हा जो एस पोल आहे रोटरचा तो स्टेटरच्या एन पोलच्या जवळ गेला आणि इथं माहित आहे आता हे अनलाईक पोल्स आहे त्यामुळं या दोघांमध्ये काय होईल, आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. ठीक आहे, इन दिस केस द पोल्स ऑफ द स्टेटर विल अट्रॅक्ट द पोल्स ऑफ द रोटर अँड द टॉर्क प्रोड्यूस विल बी क्लॉकवाइज. अभी जो टॉर्क प्रोड्यूस होगा वो कैसे होगा आपका, क्लॉकवाइज. तो उसकी वजह से ये डायरेक्शन यहां पे दिखाई है क्लॉकवाइज. क्लियर है, समझ में आया? देख नेक्स्ट, हेंस अभी फर्स्ट केस में जो टॉर्क प्रोड्यूस हुआ था अपना वो एंटी क्लॉकवाइज था एंड सेकंड केस में जो टॉर्क प्रोड्यूस हो गया अपना वो क्लॉकवाइज डायरेक्शन में था. सो हेंस रोटर विल अंडरगो टू अ रैपिडली रिवर्सिंग टॉर्क. रोटर क्या हो रहा है यहाँ पे, रैपिडली रिवर्सिंग टॉर्क में जा रहा है एंड द मोटर विल नॉट स्टार्ट. इसकी वजह से आपका रोटर स्टार्ट नहीं होता है. क्लियर है? नाउ हाउ टू मेक इट सेल्फ स्टार्टिंग, सिंक्रोनस मोटर को सेल्फ स्टार्ट कैसे बना सकते हैं अपन, तो इसका एक्सप्लेनेशन है. बट इफ द रोटर इज रोटेटेड अप टू सिंक्रोनस स्पीड, अगर आपका रोटर रोटेट हो रहा है सिंक्रोनस स्पीड से ऑफ द स्टेटर बाय मीन्स ऑफ सम एक्सटर्नल मीन्स या सम एक्सटर्नल फोर्स यूज करके, आपका रोटर क्या हो रहा है सिंक्रोनस स्पीड से, जो स्टेटर की सिंक्रोनस स्पीड है उससे रोटेट हो रहा है इन द डायरेक्शन ऑफ द रिवॉल्विंग फील्ड ऑफ द स्टेटर एंड द रोटर फील्ड इज एक्साइटेड नियर द सिंक्रोनस स्पीड. रोटर फील्ड को भी क्या कर रहे हैं हम, सिंक्रोनस स्पीड पे, नियर टू सिंक्रोनस स्पीड पे उसको एक्साइट कर रहे हैं. ठीक है, then the poles of the stator will keep attracting the opposite poles of the rotor. तब क्या हो रहा है, जो स्टेटर के जो पोल्स है वो आपके वहां के रोटर के पोल्स को, अपोजिट रोटर के पोल्स को वो कंटिन्यू अट्रैक्ट करते रहेंगे. ठीक है, as the rotor is also now rotating with it and the positions of the poles will be similar throughout the cycle. और जो पोजिशन है आपकी पोल्स की वो थ्रू आउट द साइकिल वहां पे सिमिलर रहेगी. ठीक है, एंड नाउ द रोटर विल अंडरगो यूनिडायरेक्शनल, आपका रोटर अभी यूनिडायरेक्शनल टॉर्क में जाता है. ठीक है, समझ लो इथं काय सांगितलं आपण की रोटर जर रोटेट केलं आपण सिंक्रोनस स्पीडला स्टेटरच्या बाय सम एक्सटर्नल मीन्स यूज करून किंवा एक्सटर्नल फोर्स यूज करून, म्हणजेच इन द डायरेक्शन ऑफ रिव्हॉल्विंग फील्ड ऑफ द स्टेटर, आणि रोटर फील्ड सुद्धा जर आपण सिंक्रोनस नियर टू सिंक्रोनस स्पीड न जर एक्साइट केली, तर जे पोल्स आहेत स्टेटरचे ते तिथले अपोजिट पोल जे आहेत रोटरला, रोटरचे त्याला कंटिन्यू अट्रॅक्ट करत राहतील. ठीक आहे, आणि त्यामुळे रोटर सुद्धा तिथं रोटेट होईल त्याच्यासोबत, आणि जी पोझिशन असणार आहे पोलची ती थ्रू आउट द सायकल ही सेम असणार आहे. ठीक आहे, किंवा सिमिलर असणार आहे, आणि त्यामुळे रोटर आता एक युनिडायरेक्शनल टॉर्कच्या
युनिडायरेक्शनल टॉर्क मध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे युनिडायरेक्शनल टॉर्क तिथं रोटरवरती ऍक्ट होणार. ठीक आहे, सो दी अपोजिट पोल्स ऑफ द स्टेटर अँड रोटर विल गेट लॉक्ड. त्यामुळे जे अपोजिट पोल्स असतील आता इथं स्टेटर आणि रोटरचे, ते एकमेकांमध्ये लॉक होतील. ठीक आहे, एकमेकांमध्ये ते लॉक्ड होतील. जे अपोजिट पोल्स असतील स्टेटर आणि रोटरचे, ते एकमेकांमध्ये लॉक्ड होतील. अँड रोटर विल रोटेट ऍट अ सिंक्रोनस स्पीड. त्यामुळे रोटर जे रोटेट होईल आपलं आता, ते सिंक्रोनस स्पीडनं रोटेट होईल. क्लिअर आहे, समझ में आया कि जो अपोजिट पोल्स है स्टेटर एंड रोटर के, वो एक दूसरे में लॉक्ड हो जाएंगे. ठीक है, जिसको मैग्नेटिक लॉकिंग बोलते हैं, क्योंकि स्टेटर एंड रोटर पे वहां पे स्लॉट्स रहेंगे और वो स्लॉट्स एक दूसरे में जब लॉक्ड हो जाएंगे. ठीक है, जो अपोजिट पोल्स है आपके स्टेटर एंड रोटर के, वो एक दूसरे में जो जब लॉक्ड हो जाएंगे, तब रोटर आपका सिंक्रोनस स्पीड से रोटेट होगा. क्योंकि स्टेटर का जितना स्पीड होगा तब रोटर का जितना स्पीड होगा तब स्टेटर का भी उतना ही स्पीड होगा. ठीक है, क्योंकि वो दोनों में लॉकिंग हो गई है, मैग्नेटिक लॉकिंग हो गई है, तो उसकी वजह से रोटर आपका सिंक्रोनस स्पीड से रोटेट होगा. ठीक है, नाउ सिंक्रोनस मोटर कैन बी मेड सेल्फ स्टार्टिंग बाय यूजिंग. सिंक्रोनस मोटर को हम सेल्फ स्टार्ट बना सकते हैं दो तरीके से. एक तो वहां पे डीसी मोटर यूज करनी होगी आपको, या फिर डैम्पर वाइंडिंग यूज करनी होगी. ठीक है, ये डैम्पर वाइंडिंग हम जो पोल्स होते हैं वो पोल के फेस में वहां पे डैम्पर वाइंडिंग प्लेस करते हैं. ठीक है, तो ये ऐसे तरीके से, ये दो मेथड से हम सिंक्रोनस मोटर को सेल्फ स्टार्ट बना सकते हैं. क्लियर है. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द मेथड ऑफ स्टार्टिंग. सिंक्रोनस मोटर को हम कैसे स्टार्ट कर रहे हैं, ये पॉइंट देखना है. उसकी मेथड क्या है, सिंक्रोनस मोटर को सेल्फ स्टार्ट करने की मेथड क्या है. ठीक है, सो हियर द रोटर विच इज येट अनएक्साइटेड. जो रोटर है आपका, जिसको अभी तक हमने एक्साइट नहीं किया है, वो अनएक्साइटेड कंडीशन में है. इज स्पीडेड अप टू सिंक्रोनस और नियर सिंक्रोनस स्पीड. उसको हमें स्पीड देनी है सिंक्रोनस स्पीड तक, या फिर नियर सिंक्रोनस स्पीड देनी है उसको, बाय सम अरेंजमेंट. कुछ अरेंजमेंट यूज करके हमें रोटर क्या करना है, स्पीडेड अप करना है सिंक्रोनस स्पीड पे, या फिर नियर टू सिंक्रोनस स्पीड पे. एंड देन एक्साइटेड बाय एक्सटर्नल डीसी सोर्स. और बाद में उसको एक्साइट करना है एक्सटर्नल डीसी सोर्स यूज करके. ठीक है, जो रोटर है आपका, जे सुरुवातीला अनएक्साइटेड कंडिशन मध्ये असणार आहे, त्याला आपल्याला सिंक्रोनस स्पीड द्यायची किंवा नियर सिंक्रोनस स्पीड द्यायची आहे काही अरेंजमेंट यूज करून. आणि नंतर आपल्याला त्याला एक्साइट करायचं आहे एक्सटर्नल डीसी सोर्सच्या साह्याने. द मोमेंट इज सिंक्रोनसली रोटेटिंग रोटर इज एक्साइटेड. ठीक आहे, याच मुवमेंटला सिंक्रोनसली रोटेटिंग रोटरला आपल्याला एक्साइट करायचं आहे. अँड इट इज मॅग्नेटिकली लॉक्ड इन टू पोझिशन विथ द स्टेटर. आणि त्यावेळेस ते रोटर मॅग्नेटिकली लॉक्ड झालेला असेल स्टेटरच्या पोझिशन मध्ये. ठीक आहे, मॅग्नेटिकली लॉक्ड इन टू द पोझिशन विथ द स्टेटर. अँड द रोटर पोल्स आर एंगेज. तब आपके रोटर पोल्स वहां पे एंगेज होते हैं स्टेटर पोल्स से. एंड बोथ रन सिंक्रोनसली इन द सेम डायरेक्शन. और वो दोनों सेम डायरेक्शन से सिंक्रोनसली वो रन होते हैं, या फिर रोटेट होते हैं. ठीक है, सो इट इज बिकॉज ऑफ दिस इंटरलॉकिंग ऑफ द स्टेटर एंड रोटर पोल्स. ये किसकी वजह से हो रहा है, क्योंकि वहां पे स्टेटर एंड रोटर पोल्स की का जो इंटरलॉकिंग हुआ है उसकी वजह से ये हो रहा है. दैट द मोटर हैज आइदर टू रन सिंक्रोनसली और नॉट एट ऑल. ठीक है, जो इंटरलॉकिंग हो रही है आपके स्टेटर एंड रोटर पोल्स की, उसकी वजह से एक तो मोटर आपका सिंक्रोनस स्पीड से रोटेट होगा, या फिर वो रोटेट ही नहीं होगा. ठीक है, नाउ द सिंक्रोनस स्पीड इज गिवन बाय द यूजुअल रिलेशन NS इज इक्वल टू 120 f / p. ये तो रिलेशन मालूम है अपने. ठीक है, सो हाउएवर इट इज इम्पॉर्टेंट टू अंडरस्टैंड दैट द अरेंजमेंट बिटवीन द स्टेटर एंड रोटर पोल इज नॉट एन एब्सोल्युटली रिजिड वन. ठीक है, यहाँ पे हमें अंडरस्टैंड करने की जरूरत है कि जो अरेंजमेंट है आपके स्टेटर एंड रोटर पोल्स में, वो एब्सोल्युटली रिजिड वन नहीं है. ठीक है, इथं आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे की जे अरेंजमेंट आहे आपल्या स्टेटर आणि रोटर पोल्स मध्ये,
एब्सोल्युटली रिजिड वन नाही आहे. ठीक आहे. सो ऍज द लोड ऑन द मोटर इज इन्क्रीज, जर आपल्या मोटरवरचा जर लोड इन्क्रीज झाला, देन द रोटर प्रोग्रेसिव्हली टेंड्स टू फॉल बॅक इन प्लेस. त्यावेळेस रोटर हे प्रोग्रेसिव्हली फॉल होणार आहे बॅक इन फेज मध्ये. ठीक आहे. जेव्हा लोड आपला मोटरवरचा इन्क्रीज होणार आहे तेव्हा रोटर जे आहे ते प्रोग्रेसिव्हली फॉल बॅक होणार आहे इन फेज मध्ये. ठीक आहे. फेज मध्ये ते फॉल बॅक होणार आहे बट नॉट इन स्पीड. स्पीड मध्ये ते फॉल होणार नाहीये. ठीक आहे. फेज मध्ये ते फॉल बॅक होणार आहे ऍज इन डीसी मोटर बाय सम अँगल. ठीक आहे. काही अँगलनं ते फॉल बॅक मध्ये राहणार आहे इन फेज फेज मध्ये पण स्पीड मध्ये नाही. ठीक आहे. बट इट इज स्टील कंटिन्यूस टू रन सिंक्रोनसली. पण ते स्टील कंटिन्यू रन होणार आहे सिंक्रोनस स्पीड. ठीक आहे. कारण तिथं मॅग्नेटिक लॉकिंग झालेली असणार आहे. क्लिअर आहे. जरी लोड जरी मोटरवरचा इन्क्रीज झाला तरी रोटर हे प्रोग्रेसिव्हली फॉल बॅक मध्ये असणार आहे इन फेज मध्ये. फेज मध्ये फॉल बॅक मध्ये असणार आहे ते काही अँगल ना पण ते स्टील कंटिन्यू रन होणार आहे सिंक्रोनस स्पीड ना. ठीक आहे. सो द व्हॅल्यू ऑफ धिस लोड अँगल ऑर कपलिंग अँगल ऍज इट इज कॉल्ड डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ लोड टू बी मेड बाय द मोटर. जी व्हॅल्यू आहे या लोड अँगलची किंवा कपलिंग अँगलची ज्याला आपण हे नाव दिलेलं आहे डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ लोड. हे कशावरती डिपेंड असणार आहे की जे अमाऊंट ऑफ लोड आहे जो मेट करते आपली मोटर. जेवढा काही लोड आपण मोटरला देतो त्याच्या अमाऊंट वरती लोडच्या अमाऊंट वरती हा लोड अँगल आपला किंवा कपलिंग अँगल डिपेंड असणार. तर इथं दोन डायग्राम दिसत आहे तुम्हाला. हा एन एस पोल आहे हा एस पोल आहे. ठीक आहे. इथं जर पाहिलं तर हा लाईट लोड साठी जो अँगल आहे तो दिसतोय तुम्हाला. अँगल अतिशय कमी आहे स्मॉल आहे. ठीक आहे. आणि इथं पण एन एस पोल आणि एस पोल दाखवलेला आहे पण हेवी लोड साठी आहे. हा यामधला जो अँगल आहे लोड अँगल किंवा कपलिंग अँगल जे म्हटलंय आपण तो लार्ज आहे. ठीक आहे. सो द व्हॅल्यू ऑफ दिस लोड अँगल ऑर कपलिंग अँगल कशावरती डिपेंड आहे डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ लोड टू बी मेड बाय द मोटर. अमाऊंट ऑफ लोड म्हणजे लाईट लोड जर दिला तर लोड अँगल हा स्मॉल असणार आहे किंवा कपलिंग अँगल स्मॉल असणार आहे. आणि जर हेवी लोड दिला मोटरला आपण तर कपलिंग अँगल किंवा लोड अँगल हा सुद्धा कसा असणार आहे लार्ज असणार आहे. सो इन अदर वर्ड्स द टॉर्क डेव्हलप बाय द मोटर डिपेंड्स ऑन दिस अँगल. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण टॉर्क जो डेव्हलप होतोय मोटरवरती तो कशावरती डिपेंड आहे इथल्या अँगलवरती. आणि तो अँगल जो आहे तो आहे आपला लोड अँगल किंवा कपलिंग अँगल. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल अल्फा. तो या अल्फा सिम्बॉल ना तिथं डिनोट केलेला आहे आपण. क्लिअर आहे. समजलं. सो दिस इज द मेथड ऑफ स्टार्टिंग ऑफ द सिंक्रोनस मोटर. Now, next point is the equivalent circuit of the synchronous motor. जसं आपण इक्वालंट सर्किट ट्रान्सफॉर्मरचं पाहिलं सीएनई सब्जेक्ट मध्ये, दॅट इज इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर. या सब्जेक्ट मध्ये आपण इक्वालंट सर्किट ट्रान्सफॉर्मरचं पाहिलं. नंतर आपण इक्वालंट सर्किट थ्री फेज इंडक्शन मोटरचं पाहिलं. सिंगल फेज इंडक्शन मोटरचं सुद्धा इक्वालंट सर्किट आहे. त्याचप्रकारे सिंक्रोनस मोटरचं सुद्धा इक्वालंट सर्किट आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हियर टू फिगर्स आर देअर. ठीक आहे. इथं दोन फिगर दाखवलेले आहेत आपल्याला. हियर फिगर दिस ए फिगर शोज इक्विवेलेंट सर्किट मॉडेल फॉर वन आर्मेचर ऑफ अ सिलेंड्रिकल रोटर सिंक्रोनस मोटर. इक्विवेलेंट सर्किट मॉडेल शो केलेलं आहे वन आर्मेचर फेज ऑफ सिलेंड्रिकल रोटर सिंक्रोनस मोटरचं. ठीक आहे. सो हियर इट इज सीन फ्रॉम द फिगर 36.9B दॅट द फेज अप्लाइड व्होल्टेज व्ही. हे फेज अप्लाइड व्होल्टेज आहे व्ही इज वेक्टर सम ऑफ रिव्हर्स बॅक ईएमएफ. ती वेक्टर सम असणार आहे रिव्हर्स बॅक ईएमएफ तिथलं जे आहे ईबी मायनस ईबी अँड द इम्पिडन्स ड्रॉप. तिथला इम्पिडन्स ड्रॉप असणार आहे आपला आय एच झेड एस. ठीक आहे. या दोघांची व्हेक्टर सम असणार आहे आपल्या तिथं अप्लाइड व्होल्टेज. सो दिस इज द अप्लाइड व्होल्टेज. आणि इन अदर वर्ड्स मध्ये त्याचा फॉर्म्युला काय लिहू शकतो मग आपण व्ही इज इक्वल टू मायनस ई बी प्लस आय ए झेड एक्स. ठीक.
हियर इक्विवेलेंट सर्किट मध्ये काय काय दाखवलेलं बघा. हे सप्लाय व्होल्टेज आहे आपला, हा आय ए करंट आहे, आर ए रेजिस्टन्स आहे आपला, एक्सेस म्हणजे सिंक्रोनस रिएक्टन्स आहे, हा आर्मेचरचा रेजिस्टन्स आहे, हा आर्मेचर मधून जो करंट फ्लो होतोय तो आहे आपला, हे इंड्यूस ईएमएफ असेल. ही फील्ड वाइंडिंग आहे आपल्याला, फील्ड वाइंडिंगला एक्सटर्नल डीसी सोर्स द्यायचा आहे आणि फील्ड वाइंडिंग मधून जो करंट फ्लो होईल दॅट इज डिनोटेड बाय आय. ठीक आहे, हे इक्विवेलेंट सर्किट सिंक्रोनस मोटरचं आहे. त्याची फेजर डायग्राम इथं दाखवलेली किंवा वेक्टर डायग्राम ज्याला म्हणतो आपण, हा व्होल्टेजचा फेजर रेफरन्स फेजर घेतलेला आहे. त्याच्या लॅगिंग मध्ये आय एचा करंट फेजर करंट आहे, करंटचा फेजर आहे आय ए. इथे अँगल ना लॅगिंग मध्ये घेतला आपण, हा पाय एवढ्या अँगल ना आय ए करंट व्हीच्या लॅगिंग मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, देन या आय एच्या डायरेक्शन मध्येच आपल्याला आय ए आर ए ड्रॉप घ्यायचा, म्हणजे हा ड्रॉप इथला. क्लियर आहे, यहाँ पे ये ड्रॉप आर्मेचर वाइंडिंग के रेजिस्टेंस में हो रहा है तो ये आपका आई ए आर ए ड्रॉप होगा. देन यहाँ पे सिंक्रोनस रिएक्टेंस में कौन सा ड्रॉप होगा आपका, आई ए एक्सेस. तो यहाँ पे आई ए एक्सेस ड्रॉप का ये फेजर लिया है और ये दोनों का रिजल्टेंट यानी आपका आई ए जेड एस, ये दोनों कंबाइन करेंगे हम तो ये इसका इम्पीडेंस बनता है. सो आई ए जेड एस का फेजर ये आएगा आपका, और ये आपका ईवी ईबी का फेजर होगा, बैक ईएमएफ का फेजर. ठीक है, अभी ईबी और वी में एंगल कितना है आपका, ये अल्फा है, यानी आपका ये लोड एंगल रहेगा. राइट, जो हमने अभी देखा लोड एंगल क्या होता है. सो द एंगल अल्फा बिटवीन द फेजर वी एंड ईबी इज कॉल्ड एज लोड एंगल और पावर एंगल ऑफ द सिंक्रोनस मोटर. उसको पावर एंगल भी बोलते हैं या फिर कपलिंग एंगल भी बोलते हैं. ठीक है, अल्फा को. So this is the equivalent circuit of the synchronous motor. Clear है? कुछ doubt है इसमें? Okay. We'll stop here. ठीक है? Thank you for watching this video lecture again. We'll meet in the next lecture. Thank you. Thank you very much.